वडाळा ते घोडबंदर मेट्रोच्या कामात सुरक्षा नियमांची पायमल्ली झाल्यामुळे रिलायन्स आणि टाटावर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे ठाणे शहरात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मार्गरोधक उभारून शहरातील महत्वाचे रस्ते अर्धे व्यापले आहेत हे रस्ते अरुंद झाल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम होतोय तसंच अनेक ठिकाणी बस थांब्यांभोवती मार्गरोधक उभारण्यात आलेत मेट्रोच्या कामांमुळे ठाण्यातील काही बस थांबे टीएमटी आणि बेस्ट काही अंतर पुढे नेलेत तर काही बस थांबे अद्यापही त्याच जागेत आहेत असं असलं तरी या बस थांब्यांची जागा मात्र अद्याप बदलण्यात आलेली नाही त्यामुळे मार्गरोधकाच्या पुढे असलेल्या रस्त्यावर प्रवाशांना बसची वाट पाहवत उभं राहावं लागतं ठाण्यातील तीन हात नाका तीन कंपनी कॅडबरी माझिवडा मानपाडा वाघबिळ कासारवडोली या परिसरातील बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते प्रवाशांच्या गर्दीमुळे बस थांब्यावरील बस आल्याचंही प्रवाशांना दिसत नाही ठाणे शहरात एम डी एच्या माध्यमातून रस्ता आणि मेट्रोचं काम करतेवेळी साईटवर वेळोवेळी अवजड वाहनांचा राबता कायम असतो त्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी दिशादर्श बॅरिकेड्स लावलेले नसून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केलेली नाही जागोजागी जमिनीचं उत्खनन करताना योग्य ती काळजी न घेतल्यानं सर्व माती वाहून आजूबाजूच्या गटारांमध्ये जाऊन गटारं मातीनं भरली आहेत त्यामुळे गटारातील पाण्याचा निचरा होत नसल्यानं डासांची पैदास वाढून कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मेट्रोचं काम होत नसल्याचंही निदर्शनास आलंय तर या प्रकरणात जातींना लक्ष घालून एम ठेकेदार रिलायन्स टाटा या कंपन्यांच्या चुकीच्या पद्धतीच्या कामाबद्दल नियमानुसार कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर दंडा करावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे